हॅलो एवरीवन, टुडे वी गोना टॉक अबाउट इंडियन ब्रीड्स ऑफ कॅटल. आत्ता भारतातल्या ज्या काही प्रमुख कॅटलच्या ज्या ब्रीड्स आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्रत्येक ब्रीडचं आपण ब्रीडिंग ट्रॅक असेल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक असतील, त्यानंतर मिल्क यील्ड असेल किंवा काही सिनोनेम्स असतील, तर हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. द क्लासिफिकेशन ऑफ इंडियन कॅटल ब्रीड, फर्स्ट येतं मिल्क पर्पज, ड्वेल पर्पज आणि ड्राफ्ट पर्पज. मिल्क पर्पज म्हणजे ज्या ब्रीड आपण मिल्किंगसाठी यूज करतो किंवा ज्यांचं मिल्क प्रोडक्शन जास्त आहे, अशा ज्या ब्रीड आहेत त्या अंडर मिल्क पर्पज येतात. त्यानंतर ड्वेल पर्पज ब्रीड, ड्वेल पर्पज ब्रीड म्हणजे मिल्क ॲज वेल ॲज ड्राफ्ट पर्पज, म्हणजे जी ब्रीड आपण वर्कसाठी यूज करू शकतो, जे आपले डे रुटीन फार्म ऑपरेशन्स असतील त्यासाठी यूज करू शकतो, प्लस मिल्किंगसाठी यूज करू शकतो, अशा ज्या ब्रीड असतात त्यांना काय बोलतात, ड्वेल पर्पज ब्रीड. आणि ड्राफ्ट पर्पज ब्रीड म्हणजे ज्यांचं मिल्क प्रोडक्शन अतिशय कमी असतं आणि त्या ब्रीड आपण फक्त वर्किंगसाठी यूज करू शकतो, म्हणजे आपले फार्मचे जे काही ऑपरेशन्स असतील, मग प्लॉविंग असेल म्हणजे नांगरणी असेल किंवा आणखी काही असेल, या गोष्टींसाठी आपण या ब्रीड यूज करू शकतो. आता मिल्क पर्पज ब्रीड कुठल्या कुठल्या आहेत, तर एक्झामच्या दृष्टीने सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मिल्क पर्पज ब्रीड आहेत. फर्स्ट आहे साहिवाल ब्रीड, गीर, थारपारकर, रेड सिंधी. नंतर ड्वेल पर्पज ब्रीड आहे ओंगोल, हरियाणा, डांगी, कांकरेज, देवनी, निमारी, मेवाती आणि राठी. ड्राफ्ट पर्पजमध्ये येतात अमृत महल, रेड कंधारी, खिल्लार, हालिकर, कयायाम किंवा कागायाम, वेचूर, कृष्णा व्हॅली, मालवी, गवळाऊ, सिरी, खेरीगर, बारगूर, पोनवार, या काय ज्या ब्रीड आहे या आहेत ड्राफ्ट पर्पज ब्रीड. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत मिल्क पर्पज ब्रीड. सगळ्यात आधी आपण साहिवाल ब्रीड बघूया. सिनोनेम आहे लोला, मॉन्टगोमेरी, लॅम्बीबार आणि मुलतानी. तर आता ह्या ब्रीडला लोला म्हणजे काय, लूज स्किन, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लूज स्किन. ह्या ज्या ब्रीडची जी स्किन असते ती लूज स्किन असते किंवा मग शाईन करत असते, अशी चोपडी ऑइल केल्यासारखी शाईन करत असते, त्यामुळे या ब्रीडचं सिनोनेम म्हणजे वेगळं नाव आहे लोला. त्यानंतर मुलतानी एक नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे इट्स अ ब्रीडिंग ट्रॅक, मेनली फाउंड इन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि ओरिजिन आहे मॉन्टगोमेरी डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये हा डिस्ट्रिक्ट आहे, या डिस्ट्रिक्टच्या नावानुसार या ब्रीडला पाकिस्तानमध्ये काय बोलतात, मॉन्टगोमेरी. नंतर कॅरेक्टर्स आहे लूज स्किन, शॉर्ट लेग्स अँड स्टम्पी हॉर्न. आता स्टम्पी हॉर्न म्हणजे शार्प नसतात हॉर्न, जसे टोकदार नसतात, स्टम्पी असतात. आणि कलर कसा आहे, शेड ऑफ रेड पेल, रेड टू डार्क ब्राऊन. इथे बघितलं हा रेड पेल टू डार्क ब्राऊन असा कलर आहे. त्यानंतर मिल्क यील्ड 2150 के जी पर लॅक्टेशन इन विलेज कंडिशन. आता लॅक्टेशन म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. तर लॅक्टेशन म्हणजे पूर्ण एक वासराला जन्म दिल्यानंतर मिल्किंग सुरू केल्याच्या नंतर जोपर्यंत आपण ती काऊ ड्राईड नाही करत तोपर्यंतचा जो कालावधी असतो तो लॅक्टेशन पिरियड. तर ही गाई जी आहे ही साहिवाल ब्रीड ही एका लॅक्टेशनमध्ये जवळपास 2150 के जीपर्यंत किंवा लिटरपर्यंत दूध देते इन विलेज कंडिशन. नेक्स्ट ब्रीड आहे मिल्क पर्पज आपली गीर. सिनोनेम आहे काठियावारी, सुरती अँड डेक्कनी. ओरिजिन आहे त्याचा गीर फॉरेस्ट एरियाज ऑफ साऊथ काथियावार. गीर फॉरेस्ट एरियाज ऑफ साऊथ काथियावार हे तिचं ओरिजिन आहे. गुजरातच्या साईडला आढळते ही ब्रीड. मिल्क पर्पज ब्रीड आहे वन ऑफ द बेस्ट नोन ब्रीड ऑफ कॅटल. बेस्ट ब्रीड आहे ही. कॅरेक्टरिस्टिक आहे तिचा रोबूस्ट बॉडी, कॉम्पॅक्ट बॉडी आहे, प्राऊड गेट, लॉंग इयर अँड टेल. कानाचा भाग, कान जर बघितले तर कसे असतात, लॉंग असतात आणि टेलही काय असते, लॉंग असते. कलर व्हेरिंग फ्रॉम रेड टू ब्लॅक, रेड टू ब्लॅक कलर असतो. त्यानंतर इथे बघाल तुम्ही
थोडा व्हाईट शेडमध्येही कलर असतो. नंतर हॉर्न लॅटरली कर्व अपवर्ड, अपवर्ड म्हणजे वरच्या साईडला कर्व झालेले असतात, असे वरच्या साईडला असतात त्याला लॅटरली कर्व अपवर्ड म्हणतात. आणि मिल्क यील्ड किती आहे तिची 900 केजी पर लॅक्टेशन. नेक्स्ट आहे थारपारकर ब्रीड. ही एक इम्पॉर्टंट ब्रीड आहे. सिनोनेम थारी, ग्रे सिंधी, व्हाईट सिंधी. ग्रे कलर दिसतो आहे, ग्रे कलरवरून ग्रे सिंधी बोलतात, व्हाईट कलरवरून व्हाईट सिंधी बोलतात, आणि थारपारकरवरून म्हणजे थारी किंवा थार या ठिकाणी आढळते, त्यामुळे याला काय बोलतात, थारपारकर. ओरिजिन आहे थारपारकर डिस्ट्रिक्ट ऑफ हैदराबाद इन पाकिस्तान. मेनली फाउंड इन जोधपूर, कच्छ अँड जैसलमेर. कॅरेक्टरिस्टिक आहे फोर हेड स्लाइटली कॉन्वेक्स, कॉन्वेक्स अशा टाईपचा आहे, स्लाइटली कॉन्वेक्स. वेल प्रपोर्शनेटेड बॉडी, मीडियम साईज हॉर्न, हॉर्न जे असतात ते मीडियम साईजचे असतात, शिंग आहेत, आणि कान मीडियम साईजचे असतात, जास्त लॉंगही नसतात आणि जास्त शॉर्टही नसतात. कलर व्हाईट टू ग्रे. आणि तिची मिल्क यील्ड आहे 1660 केजी पर लॅक्टेशन. नेक्स्ट ब्रीड आहे रेड सिंधी. सिनोनेम आहे सिंधी किंवा रेड कराची. ओरिजिन आहे कराची अँड हैदराबाद, कराची इन पाकिस्तान आणि हैदरा इंडियामधलं जे हैदराबाद आहे तिथलं तिचं ओरिजिन आहे. फाउंड इन पंजाब हरियाणा. कलर डीप डार्क रेड टू डार्क ब्राउन. कॅरेक्टरिस्टिक आहे मीडियम साईज, कॉम्पॅक्ट वेल प्रपोर्शनेटेड बॉडी, लॅटरल थिक हॉर्न एंड इन ब्लंट पॉइंट्स. थिक असतात हॉर्न आणि जो तिचा टीप असतो हॉर्नचा किंवा जो पॉइंट असतो तो कसा असतो, ब्लंट असतो, म्हणजे काय बोथट असतो. मिल्क यील्ड आहे 1100 के जी पर लॅक्टेशन. आता नेक्स्ट आहे ड्युअल पर्पज ब्रीड. ओंगोले ब्रीड बघूया आपण पहिल्यांदा. सिनोनेम तिचा नेल्लोरे आहे. ओरिजिन ओंगोले ट्रॅक ऑफ आंध्र प्रदेश. फाउंड इन नेल्लोर, कृष्णा, गोदावरी अँड गंतूर डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. कॅरेक्टरिस्टिक्स आहे तिचे ब्रॉड फोरहेड असतं, फोरहेड हे आहे जे ब्रॉड असतं, त्यानंतर स्टम्पी हॉर्न असतात मगाशी आपण बघितले. वेल डेव्हलप अँड इरेक्ट हम्प असतं. आता हम्प म्हणजे काय, हा जो बॉडीवरचा हा उंचवटा आहे त्याला काय बोलतात, हम्प. वेल डेव्हलप हम्प असतं. कलर व्हाईट, मेल्स आर डार्क ग्रे अँड ॲट एक्स्ट्रीमिटीज. आता एक्स्ट्रीमिटी म्हणजे काय, हे जे जॉईंटच्या हे आहे किंवा हे जे आहे जिथून जॉईंट सुरू होतात अशा ठिकाणी काय आहे, किंवा अशा ठिकाणचा जो कलर आहे तो कसा आहे, डार्क ग्रे कलर आहे. आणि इथे मिल्क यील्ड आहे 15,000 पर के जी पर 15,000 के जी पर लॅक्टेशन. ह्याचे जे बुलक्स असतात ते आर पॉवरफुल फॉर कार्टवर्क. कार्टवर्क म्हणजे बैलगाडी बोलतो आपण, त्यासाठी हे काय असतात, पॉवरफुल असतात. त्यानंतर आहे हरियाणा ब्रीड. ओरिजिन आहे रोहतक, हिसार अँड गुरगाव डिस्ट्रिक्ट ऑफ हरियाणा. मेनली फाउंड इन हरियाणा, दिल्ली अँड वेस्ट मध्य प्रदेश. कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रपोर्शनेटेड बॉडी, हॉर्न कर्विंग अपवर्ड, वरच्या साईडला कर्व झालेले आहे, अँड इनवर्ड अँड स्टम्पी हॉर्न, म्हणजे स्टम्पी कसे बोथटच असतात, खूप लांब नसतात आणि खूप बारीकही नसतात. कलर व्हाईट अँड लाईट ग्रे. मिल्क यील्ड आहे त्याचे 1140 ते 4500 के जीपर्यंत. बुलक्स आर पॉवरफुल फॉर रोड ट्रान्सपोर्ट अँड रॅपिड प्लॅविंग. आता हे ह्याच्यामध्ये ज्या मिल्क यील्ड सांगितलेल्या आहे हे त्यांच्या ओव्हरऑल लाईफमधले मिल्क यील्ड आहे, म्हणजे पर लॅक्टेशन एवढी मिल्क यील्ड नाही देत ते. त्यानंतर बुलक असतात ते रोड ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा मग रॅपिड प्लॅविंग म्हणजे नांगरणीसाठी यूज केले जातात. नेक्स्ट आहे डांगी. अहमदनगर अँड नासिक डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. ब्लॅक अँड व्हाईट कलरची असते. मीडियम साईज बॉडी विथ स्टम्पी पॉइंटेड हॉर्न, स्टम्पी पॉइंटेड हॉर्न. छोटे हॉर्न असतात पण पॉइंटेड असतात. हार्ड वर्किंग ब्रीड आहे. यूज टू वर्क इन राईस फील्ड. ज्या राईस फील्ड म्हणजे जे तांदळाची शेती असते त्या ठिकाणी जास्त यूज केली जाते. नंतरची ब्रीड आहे कांक्रेज. आता कांक्रेज ब्रीड तुम्ही
बघितली असणार, बाहुबली 2 मूवीमध्येही कांक्रेज ब्रीड दाखवली होती. मेनली फाउंड इन साऊथ ईस्ट ऑफ रॅन ऑफ कच्छ इन गुजरात. लार्जेस्ट ब्रीड ऑफ कॅटल इन इंडिया. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, लार्जेस्ट ब्रीड आहे इंडियातली. रॅबियर अँड बारवास कम्युनिटीज आर मेंटेन दिस ब्रीड. हे जे दोन कम्युनिटीज आहेत त्या मोस्टली त्या ब्रीड ही ब्रीड त्या ज्या कम्युनिटीज आहे त्या ही ब्रीड मेंटेन करतात. इम्पॉर्टंट ब्रीड आहे ही, जी मोस्टली ब्राझील आणि USA एक्सपोर्ट केली जाते. बुलक्स आर फास्ट, ॲक्टिव्ह अँड स्ट्रॉंग, गुड फॉर प्लॉविंग अँड कार्ट पर्पज. मिल्क यील्ड अंडर विलेज कंडिशन 1300 kg. नेक्स्ट ब्रीड आहे देवनी. सेड टू बी मॅक्झिमम ॲडमिक्सचर ऑफ गीर, डांगी अँड लोकल ॲनिमल्स. मेनली फाउंड इन लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे मराठवाड्यामध्ये आढळणारी ब्रीड आहे ही. इन नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ आंध्र प्रदेश इथेही आढळते. काऊज आर गुड मिल्क प्रोड्युसर अँड बुलक आर गुड फॉर हेवी वर्क. जीची मिल्क यील्ड आहे हिची 1135 per kg per लॅक्टेशन. नेक्स्ट ब्रीड आहे आपली निमारी. फाउंड इन निमार ट्रॅक ऑफ मध्य प्रदेश अँड ॲडजॉइनिंग पार्ट ऑफ महाराष्ट्र. ब्रीड इज द ॲडमिक्सचर ऑफ गीर अँड खिल्लारी, दोघांचं मिक्स आहे. कलर इज रेड विथ लार्ज व्हाईट फ्लॅसेस ऑन व्हेरियस बॉडी पार्ट अँड हूव्स आर व्हेरी स्ट्रॉंग, कॅन बी वर्क ऑन रफ एरिया. तिचे जे हूव्स आहे म्हणजे जे पायाचे खुरे आहे ते स्ट्रॉंग असतात निमारी ब्रीडचे, ज्यामुळे जो काही रफ एरिया असतो त्यावरही व्यवस्थित वर्क करू शकते. नेक्स्ट ब्रीड आहे मेवाती. सिनोनेम आहे कोसी, ओरिजिन अलवार, भरतपूर ऑफ ईस्ट राजस्थान अँड मथुरा इन UP. इथलं तिचं ओरिजिन आहे. कलर व्हाईट डार्क, हेडला व्हाईट डार्क असतो, त्यानंतर नेक आणि शोल्डरला पण व्हाईट डार्क असतो. लाँग अँड डीप अँड पॉवरफुल बॉडी. लाँग डीप पॉवरफुल बॉडी असते, लाँग फेस असतो, बिल्डिंग फोरहेड, इयर्स आर पेंडुलस. पेंडुलस म्हणजे कसे, टुवर्ड्स द फ्लोअर, जमिनीकडे असे लोंबकळलेले असतात, इथे दिसते त्याला काय बोलतात, पेंडुलस इयर. काऊज आर मॉडरेटली गुड मिल्कर अँड बुलक्स आर पॉवरफुल अँड दिस ब्रीड इज डोसाईल. डोसाईल म्हणजे कशी, शांत ब्रीड आहे. नेक्स्ट आहे राठी. सिनोनेम राट, ओरिजिन अलवार अँड राजस्थान रिजन ऑफ राजपुताना रिजन ऑफ राजस्थान. व्हाईट अँड लाईट ग्रे कलर असतो, त्यानंतर मीडियम साईज पॉवरफुल कॅटल अँड बिल्ड वेल बिल्ट फ्लॅट फोरहेड. आईज इज वाईड अँड लार्ज, डोळे तिचे वाईड आणि लार्ज असतात. इयर्स आर शॉर्ट, कान कसे असतात, शॉर्ट आणि पेंडुलस असतात, म्हणजे लोंबकळलेले असतात. बुलक्स आर पॉवरफुल अँड ॲक्टिव, जे काही त्याचा बुलक्स असतात जो मेल असतो राठी ब्रीडचा तो पॉवरफुल आणि ॲक्टिव असतो, आणि काऊ कसे असते, मॉडरेट मिल्कर असते. त्यानंतर ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहेत. आता हे ड्राफ्ट पर्पज ब्रीड म्हणजे मगाशी मी सांगितलं, ज्या फक्त आणि फक्त वर्किंगसाठीच यूज केल्या जातात. तर त्यातली पहिली ब्रीड आहे अमृतमहल. तिचा होम ट्रॅक आहे मैसूर इन कर्नाटका. ब्रीडिंग ट्रॅक आहे, ब्रीडिंग ट्रॅक इज फ्रॉम बेसिन ऑफ रिवर कृष्णा टू रिवर कावेरी. कावेरी कृष्णाच्या तटावर ही ब्रीड आढळते. कलर ऑलमोस्ट व्हाईट टू नियरली ब्लॅक विथ व्हाईट ग्रे मार्किंग. ब्लॅक मार्किंग ॲट एक्स्ट्रीमिटी, ज्या काही एक्स्ट्रीमिटीज आहे ह्या इथे दिसतात, या ठिकाणी ब्लॅक कलर्स असतो किंवा ब्लॅक मार्किंग असतात. हॉर्न्स इमर्ज फ्रॉम टॉप ऑफ पोल. हॉर्न्स बघितले हे असे बाहेर वरच्या साईडला आहेत. त्यानंतर बेस्ट सुटेबल फॉर प्लॉविंग अँड ट्रान्सपोर्ट. प्लॉविंग म्हणजे नांगरणीसाठी अँड ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे वाहतुकीसाठी ही बेस्ट ब्रीड आहे. नेक्स्ट ब्रीड आहे आपली रेड कंधारी. कंधार नांदेड डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. दिस ब्रीड इज पॉवरफुल ड्राफ्ट पर्पज ब्रीड फॉर फील्ड वर्क. कलर इज रेड
मेल आर डार्कर दॅन फिमेल. जे काय मेल असतात ते फिमेलपेक्षा डार्कर असतात. रेड कलर दिसतो हा. मजल अँड आय लॅशेस आर ब्लॅक इन कलर. मजल म्हणजे हा नोजचा, हा नोजचा जो भाग आहे याला मजल बोलतात. आणि त्याचे आय लॅशेस असतात ते कसे असतात, आर ब्लॅक इन कलर. एकदम हरणाचे डोळे कसे असतात, असे काजळ लावल्यासारखे त्या टाईपचे डोळे असतात रेड गंधारीचे. फिमेलला तर ऑलमोस्ट हरणाचीच उपमा दिलेली आहे. फार चपळ असते ही ब्रीड. त्यानंतर हॉर्न आर स्टम्पी, स्टम्पी हॉर्न आहे तिचे. नेक्स्ट ब्रीड आहे हालिकर. ओरिजिनेटेड फ्रॉम विजयनगरम कर्नाटका स्टेट. मेनली फाउंड इन तुमकूर हासन अँड मैसूर डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका. मीडियम साईज कॉम्पॅक्ट बॉडी. हॉर्न्स आर टिपिकली ग्रोन ॲट द प्रॉक्सिमिटी टू इच अदर नियर द टॉप ऑफ पोल. म्हणजे पोल म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन ऑर द स्पेस बिटवीन टू हॉर्न्स, एक त्याला पोल बोलतात. तर हालिकरचे कसे असतात की दोन्ही एकदम जवळ असतात, त्यांच्यामधला जो पोल जो डिस्टन्स आहे दोन्ही हॉर्नमधला तो कमी असतो. आता खिल्लार ब्रीड. ओरिजिनेटेड इन सोलापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. रिसेम्बल द हालिकर ब्रीड. हालिकर ब्रीड सारखीच दिसते. ॲनिमल आर कॉम्पॅक्ट अँड व्हेरी टाईट. त्याची जी स्किन असते ती अशी लूज नसते, एकदम टाईट स्किन असते. ग्रे व्हाईट इन कलरमध्ये असते ही ब्रीड. आता ही ब्रीड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फेमस फॉर फास्ट अँड पॉवरफुल ड्राफ्ट ॲनिमल. फास्ट ॲनिमल आहे हा, ॲक्टिव्ह ॲनिमल असतो आणि पॉवरफुल असतो ड्राफ्ट पर्पजसाठी किंवा वर्कसाठी. नेक्स्ट ब्रीड आहे आपली कंगायाम. मेनली फाउंड इन कंबोरेटेड इरोड नामकल्ला करूर अँड डिंडिगुल डिस्ट्रिक्ट ऑफ तमिळनाडू. मीडियम साईज कॉम्पॅक्ट बॉडी. हॉर्न आर स्प्रेड अपार्ट नियरली स्ट्रेट विथ स्लाइटली कर्व बॅकवर्ड. दिसतं आहे इथे स्लाइटली बॅकवर्डला कर्व झालेले आहेत. आणि इथून तर ते सेम गेलेले आहेत, पण या ठिकाणी काय झाले, ते स्प्रेड झाले आणि नंतर पुढे जाऊन ते काय बॅकवर्डला कर्व झालेले आहेत. बेस्ट सुटेबल फॉर ड्राफ्ट वर्क इन अ ब्लॅक कॉटन सॉइल विथ सँड्स हार्डी कंडिशन. त्यानंतर एक्सपोर्टेड इन श्रीलंका फॉर द ड्राफ्ट वर्क पर्पज. या ब्रीडला श्रीलंकेमध्ये एक्सपोर्ट केले जातं ड्राफ्ट पर्पज ब्रीड असल्यामुळे. ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये ज्या ठिकाणी विथ सँड असते अशा ठिकाणी ही ब्रीड सुटेबल आहे, हार्ड कंडिशनलाही वर्क करू शकते. आता आपली नेक्स्ट ब्रीड आहे वेचूर. स्मॉल साईज ब्रीड असते. ओरिजिन केरळा आहे. व्हेरी स्मॉल साईज ब्रीड इन इंडिया. ओके, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. यूज टू लाईट वर्क इन फील्ड. काऊ गिव्ज गुड मिल्क. नेक्स्ट ब्रीड आहे आपली कृष्णा व्हॅली. होम ट्रॅक ब्लॅक कॉटन सॉइल अलॉंग रिव्हर ऑफ कृष्णा. घट प्रभा मालप्रभा इन कर्नाटका. अल्सो फाउंड इन सातारा सांगली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. बुलक्स आर पॉवरफुल फॉर ड्राफ्ट वर इन अ हेवी सॉइल. कळली कृष्णा व्हॅली ब्रीड. नेक्स्ट ब्रीड आहे आपली मालवी. ग्वालियर रिजन ऑफ मध्य प्रदेश अँड सम पार्ट ऑफ आंध्र प्रदेश. याचं ओरिजिन आहे मध्य प्रदेश अँड सम पार्ट ऑफ आंध्र प्रदेश. बॉडी इज मॅसिव बेस्ट फॉर ड्राफ्ट पर्पज. नेक्स्ट ब्रीड आहे गवळाऊ. महाराष्ट्र आणि MP आढळणारी ब्रीड आहे. क्लोजली रिसेम्बल ओंगोल ब्रीड सारखी असते. मीडियम बॉडी विथ कफिन शेप स्कल. स्कल बघितलं कसा आहे हिचा, कफिन शेप स्कल. गुड फॉर ड्राफ्ट पर्पज. ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहे आणि वर्किंगसाठी चांगली यूज होते. सिरी ब्रीड आहे आपली नेक्स्ट. मेन ब्रीड इन द हिली ट्रॅक अराउंड दार्जिलिंग इन वेस्ट बेंगाल अँड सिक्कीम अल्सो स्प्रेड भूतान. ज्या ठिकाणी हिली एरिया आहे, डोंगराळ भाग आहे, जसं की दार्जिलिंग इन वेस्ट बंगाल, सिक्कीम, या ठिकाणी ही ब्रीड आढळते आणि भूतानमध्येही आढळते. फाउंड इन हाय आल्टिट्यूड म्हणजे उंच भाग, उंच ठिकाणी आढळते.
समुद्रसपाटीपासून वरच्या बाजूला ही ब्रीड आढळते. ब्लॅक कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट विथ एक्स्ट्रीमिटी सॉलिड ब्लॅक कलरची जी ब्रीड आहे. आणि आता नेक्स्ट ब्रीड आहे खेरीघर. ओरिजिन तिचं खेरी डिस्ट्रिक्ट ऑफ UP उत्तर प्रदेशची ब्रीड आहे. मीडियम साईज ॲनिमल आहे. युजुअली फॉर लाईट ड्राफ्ट अँड टॉटिंग. जो काही जो स्पेसिफिक गेट आहे चालण्याचा त्यासाठी ही ब्रीड युजुअली यूज केली जाते. नेक्स्ट आहे पारगूर ब्रीड. सिनोनेम आहे सीतामार्थी. ओरिजिन आहे कोइंबाटोरे डिस्ट्रिक्ट ऑफ तमिळनाडू. कलर रेड अँड व्हाईट. स्मॉलर बॉडी. हॉर्न्स आर बॅकवर्ड अँड अपवर्ड. म्हणजे बघितले हे असे बॅक गेलेत आणि नंतर वरती येऊन अप आलेत म्हणजे बॅकवर्ड आणि अपवर्ड. बुलक्स आर सरपासेबल इन हार्डिनेस स्पायरल अँड स्पीड डिफिकल्टी टू ट्रेन. काउज आर पुअर मिल्कर. नेक्स्ट ब्रीड आहे आपली नेक्स्ट आता एक्झॉटिक ब्रीड बघूया आपण काही. जर्सी ब्रीड आहे. इन इंडिया दिस ब्रीड हॅज ॲक्लिमटायझेशन वेल. म्हणजे ती अडॅप्ट झालेली ही जर्सी ब्रीड आपल्याकडे व्यवस्थित स्पेशली इन द हॉट अँड ह्युमिड एरियासाठी. एज आहे तिचं एज ॲट फर्स्ट काविंग आहे 26 to 30 मंथ. म्हणजे 26 to 30 महिन्याची ही गाई आपल्याला वासरू देऊ शकते इतक्या महिन्यानंतर. इंटर काविंग पिरियड जो असतो तिचा तो 13 to 14 मंथचा असतं. मिल्क यील्ड आहे 5000 to 8000 kg पर लॅक्टेशनला ही गाई मिल्क देते. डेली मिल्क यील्ड इज फाउंड टू बी 220 liters. इट्स वेअर ॲज क्रॉसब्रीड जर्सी काऊ गिव 8 to 10 liters पर डे. प्युअर ब्रीड ही 20 liters दूध देते आणि जर क्रॉसब्रीड असेल जर्सीची ती 8 to 10 liters पर डेला दूध देते. नेक्स्ट आहे HF ब्रीड. आता आपल्याकडे ही चांगली आढळणारी ब्रीड आहे सर्वांना माहीत असेल. हॉलस्टन फ्रीझन हॉलँडची ब्रीड आहे. तिचं मिल्क यील्ड आहे 7200 to 9000 kg पर लॅक्टेशन इतकं मिल्क यील्ड असतं. दिस इज बाय फार द बेस्ट डेअरी ब्रीड अमॉंग द एक्झॉटिक ब्रीडमध्ये बेस्ट ब्रीड आहे ही. कॅटल रिगार्डिंग मिल्क यील्ड ऑन अ ॲव्हरेज इट्स गिव 25 liters ऑफ मिल्क पर डे. वेअर ॲज अ क्रॉस ब्रीड ऑफ HF काउ गिव्स 10 to 15 liters पर डे. जर प्युअर ब्रीड असेल तर 25 liters दूध देते आणि जर क्रॉसब्रीड असेल HFची तर 10 to 15 liters दूध पर डेला देते. इट कॅन परफॉर्म वेल इन कोस्टल अँड डेल्टा एरियाज. आता नेक्स्ट आहे ब्राऊन स्विस. ओरिजिन आहे आल्प्स इन स्विझरलँड. ॲव्हरेज मिल्क पर ॲनम आहे तिचं 9000 kg. ह्या ज्या होत्या ह्या एक्झॉटिक ब्रीड होत्या. आता काही नवीन ब्रीड डेव्हलप झालेल्या आहेत इंडियामध्ये तर त्या कुठल्या आहेत आपण बघूया. करन स्विस NDRI नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करनाल हरियाणा यांनी ही ब्रीड डेव्हलप केलेली आहे. इट इज डेव्हलप बाय क्रॉसिंग ऑफ साहिवाल काउज विथ फ्रॉझन सिमेन ऑफ ब्राऊन स्विस इम्पोर्टेड फ्रॉम USA. सगळ्यात महत्त्वाचं आहे ही करन स्विस जी ब्रीड आहे ही साहिवाल ब्रीडचं क्रॉस ब्राऊन स्विससोबत केल्याच्यानंतर ही ब्रीड डेव्हलप केलेली आहे करन स्विस NDRI. नंतर करन फ्रीज ही पण NDRI डेव्हलप केलेली ब्रीड आहे. तिचा ती थारपारकर या मिल्क पर्पज ब्रीडचा क्रॉस HF म्हणजे हॉलस्टन फ्रीझन ह्या ब्रीडसोबत करून ही ब्रीड डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर सुनंदिनी जी ब्रीड आहे ही केरळाने डेव्हलप केलेली आहे. नॉन डिस्क्रिप्ट जी एनडी कॅटल आहे तिचा क्रॉस जर्सी HF आणि ब्राऊन स्विस या तिन्ही कॅटलसोबत करून जी काही नॉन डिस्क्रिप्ट ब्रीड होती तिला उभारलेला आहे आणि त्यापासून ही सुनंदिनी ब्रीड तयार झालेली आहे. तर इम्पॉर्टंट आहे करन स्विस ही कुठल्या ब्रीडचा क्रॉस आहे एक्झामला विचारलं जाईल. करन फ्रीज कुठल्या ब्रीडचा क्रॉस आहे. कोणत्या दोन ब्रीडचा क्रॉस आहे. सुनंदिनी कुठल्या ब्रीडचा क्रॉस आहे एक्झामला विचारलं जाईल. आय होप तुम्हाला आजच्या ब्रीड समजल्या असतील. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या दृष्टीनेही हे अतिशय इम्पॉर्टंट आहे.
थँक्यू.